कपूर गौरम करुणावतारम भुजगेन द्रारम हर 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 शंभू शंभू महादेवा शंभू हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिलॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे भीमाशंकरला चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया तर सर्वांनाच माहीत आहे पुण्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे तर भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्ही मंसरवरून जाऊ शकता किंवा खेडवरून देखील जाऊ शकता मंसरवरून जाण्यासाठी तुम्ही घोडेगाव आणि नंतर मग भीमाशंकर लागेल आणि जर तुम्ही खेडवरून येणार असाल तर खेड वाडा आणि मग भीमाशंकर लागेल तर आम्ही मंसरच्याच रूटनी चाललो आहे तर आता इथे खाली डिंबे धरण आहे भीमाशंकरच्या अगदी जवळ आहे आणि इथे वरती थोडासा घाट आहे आणि त्यामुळे खालचे सर्व छान दिसते त्यामुळे बरेच जण इथे फोटो काढण्यासाठी देखील थांबतात चला तर इथे कोंडवळ धबधबा दब आहे ह्या साईडला आणि आता भीमाशंकर आलेले आहे तर आज संडे आहे आणि तुम्ही गर्दी बघा किती गाड्या इकडे पार्किंगसाठी लावल्या तर आत्ता गव्हर्मेंटनी सध्या असा रूल केला आहे की कोणीच बाईक किंवा फोर व्हीलर मंदिरापर्यंत न्यायची नाही तर या बसेस आहे आपण सर्वांनी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर इकडेच पार्क करायची व त्या बसेसमध्ये बसून मग मंदिरापर्यंत जायचे साधारणत जाण्यासाठी दोन तीन किलोमीटर अंतर आहे तुम्ही पायी पण जाऊ शकतात पण आता सध्या भीमाशंकरला इतकी गर्दी आहे की काही गर त्या गर्दीला माप नाही त्यामुळे गव्हर्नमेंटने त्यांच्याच बसेस चालू केले आहे व पाच पार्किंग केले आहे त्यामुळे कोणी पण तिथे गाडी नेऊ शकत नाही खाली उतरलो आणि पहिल्यांदी गंध लावून घेतला तर बघा ही लाईन अगदी बसमधून खाली उतरले आणि तेव्हाच लाईन चालू झाली आणि ही एवढी मोठी गर्दी बघून आम्ही निर्णय घेतला की आम्ही मुग्दर्शनच करायचं कारण की लाईन पण खूप मोठी आहे आणि वेळ पण खूप लागेल आणि एव एवढ्या लाईनमध्ये शर्विल पण थांबणार नाही तर हा आहे गेट भीमाशंकरचा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर आहे त्यामुळे इथे खूपच गर्दी असते आणि आता सध्या श्रावण महिना चालू आहे त्यामुळे जास्तच गर्दी वाढली आहे इथे व्ही आय पी पास देखील मिळतो व्ही आय पी पास पाचशे रुपयाला आहे आणि तसेच जे पायी दर्शन नाही करू शकत त्यांच्यासाठी पण विशेष सोय आहे बघा सा आता सर्व लाईनमध्ये लागले आणि आम्ही या साईटनं चाललो आहे आता पंधरा ऑगस्ट पण जवळ आले आणि तुम्ही जर वीकेंडला भीमाशंकरला यायचा विचार करत असाल तर तुम्ही एकतरस्त राहण्याच्याच दृष्टीने या नाहीतर मग नंतर कधीतरी या कारण की इथे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला चार पाच तास हमखास लागतील म्हणजे लागतील तर आता इथून आतमध्ये मूगदर्शनासाठी आहे आतमध्ये मी व्हिडिओ नाही काढला कारण की फोटो काढायला परमिशन नाही आहे तर इथे आहे कुंड आणि याचं दुसऱ्या साईडने पाणी देखील वाहतं आहे तर बघा छान असं मंदिर आहे अजून काही कामे चालूच आहेत इथे जवळ हनुमान मंदिर आहे इथे साईबाबांची मूर्ती आहे तर आम्ही आता आतमध्ये जातोय इथे राधाकृष्ण तसेच रामलक्ष्मण सीता यांच्या मूर्ती देखील आहेत हे पण मंदिर खूप छान आहे तसेच देवीची देखील मूर्ती आहे आम्ही मुग्दर्शनच केलं तरी पण आम्हाला दोन तास लागले आणि खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही आता डोसा खातो आहे तर इथे खूप छान छान स्पॉट आहे बघण्यासाठी तर चला तर आपण ते स्पॉट बघूया मंदिराच्या बाहेर आल्यानंतर राईट साईडला खूप सारे स्पॉट आहे ॲक्च्युअल तिथं फोर व्हीलर किंवा टू व्हीलर जाऊ शकत नाही पण तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर तुम्ही सहज जाऊ शकता आणि खूप छान छान स्पॉट आहे धबधबे दब पण देखील आहे आणि वरती मंदिर पण आहे तर बघा किती छान असं वातावरण आहे बघा वरून खूप मस्त वाटतं आहे ना आणि इथे खूप प्रमाणात धुके देखील पडते तुम्ही जर ॲक्च्युअलमध्ये इथे आलास तर खूपच छान वाटेल तुम्ही एकदा भीमाशंकरला नक्की भेट द्या आता मी पुढे जे स्पॉट आहे तिकडे जाणार आहोत भीमाशंकरमध्येच आहे ते स्पॉट पुढे आम्हाला धबधबा दब आणि बिबट्या कसा भेटला तो व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू